आयुक्त तुकाराम मुंडे ने बुधवार को सुबह 9 बजे से भांडेपाड़ी डंपिंग यार्ड का अचानक दौरा किया। उन्होंने कचरा व्यवस्थापन कार्य को समझा। उन्होंने सर्वप्रथम कचरा वजन करने वाली पद्धति की जानकारी ली। इसके बाद कचरे के एक पहाड़ पर जाकर नागपुर वासियों द्वारा संकलित कचरे की जानकारी प्राप्त की। उन्होंने इस बात पर नाराजगी जताई है कि अभी भी मिक्स कचरा भांडेपाड़ी डंपिंग यार्ड में आ रहा है, प्लास्टिक भी अलग नहीं हो रहा है। हैदर के कचरा कंपोस्टिंग प्रकल्प का भी जानकारी प्राप्त की। उन्होंने कहा कि नागरिकों को गीला कचरा व सूखा कचरा अलग अलग देना चाहिए, एक साथ कचरा नहीं लिया जाएगा। नागरिकों को कचरा विलंगीकरण नहीं करने पर जुर्माना भी लगाया जाएगा। मुंडे ने वर्षों पुराना कचरा विलंगीकरण करने की प्रक्रिया को देखने के बाद कहा कि यदि नागरिकों ने अलग अलग कचरा दिया होता तो आज यह समस्या पैदा नहीं होती। कचरे की वजह से वायु प्रदूषण फैल रहा है। कचरा संकलन करने वाली कंपनियों को भी अलग अलग कचरा जमा करने के निर्देश दिए गए हैं। अपेक्षित असा है कि आपला नागपूरकर ज्या नागरिक आहे आणि शहरामध्ये जो कचरा निर्माण होतो, घरातला असेल, आपल्या ऑफिसेसमधला असेल, रस्त्यावरचा असेल, त्याचं सायंटिफिक डिस्पोजल होणं गरजेचं आहे। ते सायंटिफिक डिस्पोजल कशा पद्धतीने होईल यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत। आपल्याकडे 2 साईट आहेत पण 2 डंपिंग साईट आहेत। त्यासाठी आपल्याला सायंटिफिक लँडफिल साईट असणं गरजेचं आहे। परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट इथं बघितल्यानंतर हे दिसतं की सेग्रिगेशन ॲट सोर्स म्हणजे कचऱ्याचं विलगीकरण जे घरोघरी होणं अपेक्षित आहे ते पूर्णपणे होताना दिसत नाही। सर्वसाधारणपणे 40% आसपास हे फक्त विलगीकरण घराच्या स्तरावर होतं, ते 100% होणं गरजेचं आहे। आपण महापालिकेमार्फत अनेक दिवसापासून काही सूचना केलेल्या आहेत नागरिकांना आणि आता त्याच्यावरती जास्त कडक कारवाई करण्याची गरज आहे। त्याच्यामुळं मी नागरिकांना असं आवाहन केलेलं आहे की आपल्या घरातला कचरा हा ओला आणि सुका या 2 बिनमध्ये द्यावा, जेणेकरून त्याचे 2 परिणाम होत असतात। एक तर आपल्या घरातला जो कचरा वाढत आहे तो कमी होईल आणि दुसरी गोष्ट की ही जी साईट आहे या ठिकाणी ते प्रोसेसिंग करणं सोपं होईल। मिक्स कचरा असल्यामुळे आज आपण जर बघत असाल तर प्लास्टिकपासून बॉटलपासून सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे तो प्रोसेसिंग होत नाही। आता जवळजवळ 108 एकरची डंपिंग आपल्या 2 ग्राउंड आहेत, त्या डंपिंग ग्राउंड झालेले आहेत आणि पुढची जागा आपल्याला भेटणं शक्य नाही आहे। आणि मग नागरिकांना माझं असं आवाहन आहे की पुढच्या जास्तीत जास्त 8 दिवसामध्ये 100% कचरा प्रत्येक घराने, प्रत्येक इस्टॅब्लिशमेंटमध्ये, कमर्शियल शॉप असेल, कॉम्प्लेक्स असेल, ऑफिस असेल, त्यांनी सेग्रिगेट करून कचरा द्यावा। ते जर केलं नाही तर आम्ही फाईन तर लावणारच आहोत, म्हणजे 300 ते 1000 रुपयापर्यंत आपला फाईन लावता येतो। आम्ही तो एक वेळेस लावू, 2 वेळेस लावू, इंडिव्हिज्युअल घरावरती लावू। त्यानंतर जर त्यांनी सेग्रिगेशन कचरा दिला नाही तर आम्ही त्यांचा कचरा उचलणार नाही, ही भूमिका नगरपालिका आयुक्त ह्या नात्याने मी घेतलेली आहे। मी ती 100% इम्प्लिमेंट करेल। त्याच्यामुळे नागरिकांना माझं पहिलं आव्हान राहील की आपल्या घरातला कचरा 100% सेग्रिगेट करा, त्याचं विलगीकरण करा। ओला आणि कचरा वेगळा राहील आणि जो ओला कचरा आणि सुका कचरा आहे, सुका कचऱ्यामध्ये प्लास्टिक वेगळ्या पद्धतीने जर केलं तर पर्यायाने ही आपली जी जागा जास्त जाते ती होणार नाही। याचा पर्यायाने बर्डन हा आपल्या नागरिकावरती येतो, टॅक्सेस वाढणार, प्रोसेस होणार, आपल्या आरोग्यास धोका होणार, याचा सर्व धोका फक्त इथल्या राहणाऱ्या लोकांना होत नाही, इथला नागपूरमधलं एअर क्वालिटी जी आहे ते पूर्ण त्याच्या इथे पोल्यूट होते आणि त्याचा परिणाम होतो। परंतु याचा परिणाम नागपूर शहरावरती खूप मोठ्या प्रमाणात त्याच्या वातावरणात होणार आहे। त्या दृष्टीने नागरिकांचं सहकार्य अपेक्षित आहे, परंतु रेग्युलेटरी किंवा ऑफिशियल मार्फत ज्या ज्या गोष्टी करणं अपेक्षित आहे त्या निश्चितच होत आहेत आणि त्या जिथं जिथं त्रुटी असतील त्याच्यावरती निश्चित पुढची कारवाई होईल। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोडके साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।